जे अंडरग्राउंड पाइपलाइन असून ही कामं आम्ही त्यांना टाइम दिला असा प्रत्येक एजन्सीक ह्या ह्या टाइमवर काम कंप्लीट जावपाक जाय आणि ह्याच खातीर हे आमचे हॉटमिक्स कार्पेट फाटले वर्सा सुद्धा उरलेले पॅन्डमिका खातीर लेबर विबर नासले म्हणून ते एजन्सी काम करू पावली ना पण आता सगळे रोड नॅशनल हायवे सुद्धा आमकां 150 कोटी रुपया सँक्शन झाले असा केंद्र सरकार कडल्या आमकां स्टेट हायवे करपाक जवळजवळ 70 कोटी आमकां सँक्शन झाल्या सेंट्रल रिझर्व इन्फ्रास्ट्रक्चर फंड तो केंद्र सरकारान दिल्लो आसा आमकां जल जीवन मिशनाचे जवळजवळ 77 करोड रुपये सँक्शन झाले असा उदका खातीर त्या प्रमाणे पैशाचो जो विषय असा वो सुटलेलो असा आणि त्या प्रमाणे हे आमकां केंद्र सरकाराच्या फंडिंग जे झाले असा तितून आम्ही हे सगळे कवर करतले म्हणजे उदक सिवरेज कॉर्पोरेशन आणि रोड्स आणि नॅशनल हायवे तरी आम्ही टार्गेट दिले असा जे कॉन्ट्रॅक्टर असा नॅशनल हायवेचे 2 कॉन्ट्रॅक्टर असा मेजर म्हणतात ते एम व्ही राव आणि दिलीप बिल्डकॉन ह्यांना दोघांकडे सांगला जुवारी जो असा तो एप्रिलाक 2021 एप्रील म्हटल्यार मेच्या लास्ट वीक म्हटल्यार जुवारीचो 8 लायनीचो फोर लेन जो असा तो कंप्लीट जातो आणि बाकीचो जो असा 2021 डिसेंबर म्हटल्यार टोटल जुवारीचो 8 लायन जो असा तो कंप्लीट जातो धारगळ टू तुझ्या म्हापशा हो जो असा रोड मे महिन्याचा लास्ट वीक म्हटल्यार हे आम्ही रावा सांगितले असा रोड कंप्लीट जावपाचे उत्तावन जातले नवी कामा किती बिन हातीन घेतल्या सध्या नवी कामा सांगले काय सगळे आता सांगले सगळे सगळी नवी कामं घेतली आणि बेगीतल्या बी कंप्लीट जातली हे 2021 जे असा हे सगळी कामं इनकम्प्लीट उरल्या ती कंप्लीट जावपाच्या स्टेजीर असा आणि रस्त्यांचे तुम्ही जे म्हणले की 10 वर्षा मेरेन जे हा 10 वर्षा त्या खातीर आम्ही आता जे रोड जवळजवळ 150 कोटीचे आम्ही वॉक ऑर्डरी दिल्या नॅशनल हायवेक जे ऑटमिक्स कार्पेट घालपाक जे नॅशनल हायवे आता न्यू बांधता ते सोडून जे एक्झिस्टींग नॅशनल हायवे असा त्यांना आम्ही ऑटमिक्स कार्पेट घालपाक आणि थोडेफार वायंडींग करपाक दोन्ही सायडीन 150 करोड रुपयाचे वॉक ऑर्डरी दिल्ली असा कॉन्ट्रॅक्टर आणि कंडिशन घातला त्यांना बॅच मिक्स हॉटमिक्स प्लांट जाय म्हणून हे पहिली ड्रम मिक्स असले त्यांना क्वालिटी मेंटेन जाता जायनासले आता बॅच मिक्स त्यांना हॉटमिक्स प्लांट घालपाक लागल्या आणि तेजेर तुका सांगले ती फुडली 10 वर्सांची आम्ही गेले फक्त रस्ते फोडपाक जायना कित्या खातीर आता दुसरे गॅस पाईपलाईन घालता इलेक्ट्रिसिटी केबल अंडरग्राऊंड घालता आमचे सिवरेज कॉर्पोरेशन काम करता पण ते सगळे आम्ही एक मास्टर प्लॅन केलेलो असा जे जे रस्त्याक आम्ही जे फायनल करतले म्हणजे त्याचे हॉटमिक्स कार्पेट घालून काम कंप्लीट जातले परतून आणि ते रस्ते आम्ही फोडपाक दिवचे ना तेजेर तुमचं किती ऑफिशियल हे एक स्टँड किती असा की जे ऑलरेडी हॉटमिक्स आजकाल असे असतं की हॉटमिक्स आज केलं दुसरे दिवस फोडपा लागतं हेच आम्ही मास्टर प्लॅन केलं असं नाही थंय आता फोडचेच पडत नाही इलेक्ट्रिसिटी केबल अंडरग्राऊंड घालतलो फोडचोच पडता तुका गॅस पाईपलाईन घालतलो फोडचोच पडता सिवरेज पाईपलाईन घालतली फोडचेच पडता वॉटर सप्लाय पाईपलाईन घाल पण आम्ही मास्टर प्लॅन केला असं थंय थंय ही कामं कंप्लीट करपाक टाईम दिला असा आम्ही त्याच्या एजन्सी त्याच्या मागीर ते हॉटमिक्स हा त्याच्या मागीर जातले पण त्याच्या खातीर आणि पेंडींग उरचे ना जे जे गोंयाक 12 तालुक्यांक जे रस्त्या हॉटमिक्स कार्पेट घालपाचे असतात ते 2021 बिफोर मे काम कंप्लीट जातले हे आमचे PWDचे टार्गेट आहात थँक्यू थँक्स